MTS म्हणजे महाटेन सीरीज या YouTube चॅनलवर त्याचबरोबर MTS या मोबाईल ऍप्लिकेशनवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो. जे पोलीस भरती करणारे माझे विद्यार्थी बांधव आहेत तर त्यांच्यासाठी मी काही वेगळ्या गोष्टी म्हणजे जो मुंबई पोलीस आयुक्तालयाचा पोलीस शिपाई पदाचा 2018 जो पेपर झाला म्हणजे 5 जून 2018 जो पेपर झाला होता त्या पेपरचं मुद्दा म्हणून विश्लेषण घ्यायचं ठरवलं आहे. त्याचं कारण असं आहे की आता पेपर 2018 झालेला आहे म्हणजे आजपर्यंत तुम्ही त्याची बरीचशीच विश्लेषणं पाहिली असतील. आपण खास करून अंकगणित आणि बुद्धिमापण याचे जे काही प्रश्न त्या पेपरमध्ये आले होते तर त्याचं व्यवस्थित विश्लेषण आपण पाहणार आहोत. आता म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही विश्लेषण पाहिलेलं आहे, त्याच्यावरती पुस्तकं आलेली आहेत मार्केटमध्ये आणि पुस्तकाच्या रूपामध्ये ते सोल्युशन विश्लेषण तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे. यूट्यूब चॅनलवर बऱ्याच जणांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. तरीसुद्धा मी 2018 पेपर तुमच्यासमोर पुन्हा एकदा विश्लेषण करायचं ठरवलं तर त्याचं कारण काय आहे समजून घ्यावं आलो की यामध्ये काही विद्यार्थी असे आहेत की त्यांनी गेली 2-3 वर्ष झालं ते पोलीस भरतीची तयारी करतायत, म्हणजे अभ्यास करतायत, ग्राउंड करतायत आणि केवळ भरती न निघाल्यामुळं ते वेटिंगला आहेत. आणि काही विद्यार्थी जे आहेत आता येणारी जी भरती असेल तर त्याच्यामध्ये काही विद्यार्थी नवशिके आहेत. तर आता हा पेपर म्हणजे आपल्याला जर पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर आत्तापर्यंत झालेले 2010-11 सगळे पेपर जे काय प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे पेपर झाले तर ते सगळे पेपर अत्यंत गरजेचं आहे की ते आपल्या हाताखालून जाणं आणि त्याचं तुम्ही सोल्युशन पाहणं, ते प्रश्न तुम्ही सोडवून पाहणं, प्रश्नांचा दर्जा पाहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. पण आता जे विद्यार्थी नवीन आहेत म्हणजे ज्यांना अजून तो सिलेबस माहीत नाही आहे तर त्यांच्यासाठी काय फायदा होईल या विश्लेषणाचा की मी डायरेक्ट शॉर्टकटवरती जाणार आहे. आता जे विद्यार्थ्यांनी हे पेपर सोडवलेले पाहिलेले आहेत तर त्यांच्यासाठी काय होणार आहे की जे काय पद्धत आपण पाहणार आहोत ती कदाचित वेगळी असेल. कारण जे काही मी पूर्वी म्हणजे या यूट्यूब चॅनलवर आपल्या MTS चॅनलवरती एक स्ट्रॅटर्जी लेक्चर टाकलं होतं की बुद्धिमापन किंवा अंकगणित हा विषय नेमकं काय आहे, याची बाराखडी काय आहे, तर याबद्दलचं खूप माहिती तुम्हाला एका व्हिडिओद्वारे दिलेली आहे. तर त्यांनी तो पाहिला नसेल त्यांनी तो पाहून घ्या की त्याच्यामध्ये मी सांगितलं की अंकगणित आणि बुद्धिमापन हे जे प्रश्न असतात हे प्रश्न नसतात तर ह्या ज्याला आपल्या मराठी भाषेमध्ये समस्या असं म्हणतात. आणि समस्या म्हणजे काय असतं तर समस्या म्हटलं की ती सोडवण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध असतात. मग तशा पद्धतीनं गणिताचा जो प्रश्न असतो तो सोडवण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध असतात. म्हणजे आपल्याला पारंपरिक पद्धतच माहीत असायला पाहिजे, पाडेच माहीत असायला पाहिजे, तिथं सूत्रच आठवलं पाहिजे असं काहीच नाही आहे. जी काय आपली सदसद्विवेक बुद्धी आहे, जो काय आपला कॉमन सेन्स आहे, जे काय आपलं तार्किक ज्ञान आहे त्याचा वापर करून आपण कमीत कमी वेळेमध्ये अचूक प्रश्न सोडवू शकतो. आणि असा हा विषय असल्यामुळं मी मुद्दाम याचं विश्लेषण तुमच्यासमोर सादर करतो आहे. तर आता आपण सुरुवात करायची आहे. माझ्या हातामध्ये जो पेपर शीट आहे तो प्रश्नसंच ए आहे, म्हणजे ए सेट आहे. कदाचित याच्यात जे प्रश्न क्रमांक असतील तुमच्याकडे त्याचे ती PDF असेल किंवा ती प्रश्नपत्रिका असेल तर तो संच वेगळा असेल, प्रश्नांचे क्रमांक वेगवेगळे असतील. परंतु माझ्या हातामध्ये ज्या क्रमांकानं प्रश्न आहेत ते 31वा प्रश्न हा अंकगणितानं सुरू होतो. म्हणजे 31 ते 55 हे जे 25 प्रश्न आहेत अंकगणिताचे तर त्याचं आता आपण विश्लेषण पाहणार आहोत. तर आपण पाहूया, मी प्रश्न वाचेन, तुमच्याकडं त्याचे प्रश्न असतील तर तरी पण मी प्रश्न सावकाश वाचतोय. प्रश्न असा आहे, पहा 31वा प्रश्न आहे म्हणजे संच ए मधला. तर तो असा आहे, महेशचा पगार अमोलपेक्षा 20% कमी आहे तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती टक्के जास्त आहे असा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये दोन नमुन्याचे प्रश्न असतात, एक तर कमी टक्के किंवा जास्त टक्के. तर इथं जे काय आपल्याला विचारलेलं आहे तो किती टक्के जास्त आहे असं विचारले. मग याचं फास्टमध्ये करण्यासाठी म्हणजे कमी टक्के विचारू दे, जास्त टक्के विचारू दे, जास्त टक्के आपल्याला विचारले ना तर पहा कसं सोडवायचं आहे. तर जास्त टक्के म्हणजे हे आपलं अपेक्षित उत्तर आहे, मला काढायचं आहे ते उत्तर. तर जास्त टक्के बरोबर प्रश्नात दिलेलं असतं कमी टक्के, म्हणजे कमी टक्के भागिले 100 कमी हा शब्द जो आहे तो कमी शब्द आला की तुम्ही 100 ते वजा करायचं, म्हणजे 100 कमी टक्के आणि गुणिले 100. संपला तुमचा हा प्रश्न, तिथं संपला. फक्त इथं किमती भरा, प्रश्नामध्येच ती किंमत दिलेली आहे. समजा जर हा
कमी टक्केवरचा प्रश्न असता तर मग इथे जास्त टक्के 100 अधिक जास्त टक्के गुणिले 100 असं सूत्र हे सूत्र फक्त मॉडी पाडे होईल आता इथे किंमत भरूया त्याचा पगार 20% कमी आहे म्हणजे 20 भागिले 100 वजा कमी टक्के म्हणजे 100 वजा 20 म्हणजे 80 आणि हे गुणिले 100 हे फक्त कॅप्शन करा हे 0 0 गेले 2 के 2 हा 2 चौक 8 आणि 4 2 8 4 5 20 म्हणजे 25% हा त्याचा पगार जास्त असेल अशा पद्धतीने याचं उत्तर असेल त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कसा आहे प्रश्न क्रमांक 32 प्रश्न मी वाचतो 5 रेडिओची विक्री किंमत 6 रेडिओच्या खरेदी किमती इतकी आहे तर व्यवहारात सेकडा नफा किंवा तोटा किती असे विचारले म्हणजे 5 रेडिओ आहेत प्रश्न जर समजून घेतला लॉजिकल सोडवायचं आपल्याला सूत्र वितर काही नाही वापरायचं आपण आपलं लॉजिक वापरतोय लक्षात घ्या लॉजिकली सोडवणार आहोत आपण 5 रेडिओची जी किंमत आहे हां तर ती 6 रेडिओच्या म्हणजे कसं सांगितलं पहा तर 5 रेडिओची विक्री किंमत म्हणजे 5 रेडिओ विकल्यानंतर जी किंमत येणार आहे त्याच्यामध्ये मी 6 रेडिओ खरेदी करू शकतो बघा प्रश्न समजून घ्या म्हणजे 5 रेडिओ विकल्यानंतर जे पैसे माझ्या हातात येतील तर त्या पैशामध्ये मी 6 रेडिओ खरेदी करतो अहो मग सोपं लॉजिक आहे म्हणजे 5 रेडिओला 1 रेडिओ फ्री आहे म्हणजे नफा आहे फ्री आहे म्हणजे नफा आहे ना म्हणजे 5 रेडिओ 1 रेडिओ आपल्याला नफा म्हणून मिळणार आहे मग मला काढायचा शेकडा नफा किती संपला विषय म्हणजे 100 जर माझे असतील तर मला किती मिळतील तर मला एक्स मिळतील असं मी गृहित धरूया म्हणजे मला एक्स रुपये मिळतील 100 एक्स मिळतील म्हणजे मला शेकडेवारी काढायची सिंपल लॉजिक संपला विषय त्रिकस गुणाकार करा म्हणजे 5 × 100 बरोबर 100 × 1 5 तिकडे गेले म्हणजे एक्स बरोबर 100/5 5 × 5 5 × 10 आणि वरची 0 म्हणजे 20% म्हणजे या व्यवहारामध्ये त्याला 20% नफा होईल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा 12 मजुरांना एक काम करण्यास 70 दिवस लागतात तर 21 मजूर ते काम किती दिवसात करतील नो सूत्र काही सूत्र वापरायची गरज नाही काम तेच आहे काम तेच आहे म्हटल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा त्याने दिलेलं आहे काय दिलंय तर 12 मजूर 70 दिवस संपला विषय 12 मजूर 70 दिवस म्हणजे एवढं काम आहे आता इथं आता त्याने सांगितलंय मजूर किती आहेत दिलंय 21 मजूर मग काम किती दिवस माहीत नाही 100 दिवस मग 21 मजूर 100 दिवस संपलं सोडवा समीकरण 21 इकडं आलं म्हणजे 12 × 70/21 = 1 भागला होतो कसाही भागला मी 7 भागला होतो 7 × 21 7 × 7 वरची 0 3 × 3 3 × 12 आणि 10 × 40 म्हणजे 100 = 40 म्हणजे त्याला 40 दिवस लागतील त्यानंतर पुढचा प्रश्न काय पहा प्रश्न मी वाचतो प्रश्न असा आहे तर प्रश्न आहे 5000 रुपये म्हणजे 5000 रुपये आहेत 5000 रुपये ए बी सी मध्ये 7 तास 8 तास 5 या प्रमाणात वाटले तर बीचा हिस्सा किती म्हणजे ए आस बी आस सी ए बी सीला वाटायचं आहे त्याचं प्रमाण त्यांनी दिलेलं आहे 7 तास 8 तास 5 7 तास 8 तास 5 संपलं आता जर प्रश्न आपल्याला बीचा वाटा विचारला ठीक आहे आपण बीचा वाटा काढू प्रश्न संपलेला आहे प्रश्न संपला बघा आता कसं सोडवायचं आहे कॉमन सेन्स आपण वापरूया आपल्याला माहिती आहे 5000 रुपये आहे आणि ए बी सीला हे म्हणजे एला 7 रुपये दिले तर बीला 8 द्यायचे आहेत सीला 5 द्यायचे आहेत मग आपण काय करायचं आहे तर ह्या 5000 म्हणजे 5000 ह्यांचं एकूण प्रमाण आपण काढू म्हणजे ह्यांची बेरीज होईल 7 × 8 15 × 5 = 20 म्हणजे 20 हा गुणाकार न करता किंवा हा भाकार न करता मला विचारले कोणाचं तर बीचं विचारले मग बी हा बीचं किती आहे 8 आहे म्हणजे मला फक्त ह्याला गुणिले 8 करावं लागेल म्हणजे हा माझा येईल तो बीचा वाटा असेल जर मला एचा पाहिजे असेल तर मी ह्याला गुणिले 7 करेल जर मला मी सीचा पाहिजे असेल तर याला मी गुणिले 5 करेल म्हणजे जसा प्रश्न तसा विचार त्यांनी मला विचारले बीचा हिस्सा किती कॅल्क्युलेशन करूया ही 0 0 गेली 2 × 2 = 8 5 × 20 आणि वरच्या 2 0 म्हणजे 2000 रुपये हा बीचा हिस्सा असला पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न कसा आहे पहा प्रश्न क्रमांक 35 हा आकडेमोडीचा प्रश्न आहे प्रश्न मी बोर्डवरती लिहितो इथं मात्र आपल्याला आकडेमोड करावी लागेल तर आता करूया मी प्रश्न लिहितो प्रश्न असा आहे 17.28 × x 3.6 × 0.2 = 2 तर एक्स बरोबर काय तर एक्स बरोबर काय असा प्रश्न आहे हो आता प्रश्न कसा करायचा आहे आता इथे भागिले दिले मी काय करतो हे भागिले चिन्ह मारतो खाली मारतो म्हणजे कसं मारतो 17.28 हां / x
आणि त्याला भागिले कोणाही आहे म्हणजे हेच मी असं मानतो 1.3.6 × 0.2 जितकं सोपं मानता येईल आणि एकदाच कॅल्क्युलेशन करता येईल तितकं करायचं बाळ. आता इथं काय करतो मी, मला एक्सची किंमत हवी आहे. मग एक्सची किंमत हवी तर एक्स मी डायरेक्ट तिकडे नेतो. मग एक्स तिकडे गेल्यानंतर हे दोन म्हणजे 2 / 1 इथं आहे, समीकरणाचे नियम. मग आता 2 इकडं आलं तर भागिले होईल, एक्स तिकडं वरती जाईल म्हणजे हे इथं आहेच 17.28. हां हे भागिले एक्स होतं ते तिकडं गेलं, हे खालचं आहेच भागिले म्हणजे 3.6 × 0.2 हे दोन वरती आहे ते आता खाली आलं, हे खाली घेतलं आणि एक्स तिकडे गेलं म्हणजे इकडं आहे एक्स. आता हे जे करून मला उत्तर मिळेल ती माझी एक्सचीच किंमत असेल. मग आता काय करायचं, मला पॉईंटचा विचार करायचा. मला तो पॉईंटचा विचार करताना की तो वरती किती घरावर पॉईंट आहे बघा, 2 घरावर आहे. खाली किती घरावर पॉईंट आहे, 2 घरावर आहे. म्हणजे काही विशेष नाही, वरती 100 उडलं खालती 100 उडली पॉईंटला पॉईंट कॅन्सल झाला. त्यापेक्षा समान घरावर पॉईंट असला की पॉईंट कॅन्सल करायचा. मग डायरेक्ट मारतो, इथं मारतो पहा, डायरेक्ट मारतो 17.28 / 36 × 2 × 2 कारण पॉईंट निघून गेलेला आहे. आता फक्त भाग लावायचा, भाग लावतो. पहिल्यांदा मी दोन्ही भाग लावेन, 2 × 2 = 16 × 1 = 12 / 2 = 12 त्यानंतर 2 × 8 त्यानंतर पुन्हा 2 भाग लावतो, 2 × 2 = 2 × 8 / 2 × 3 = 6 / 2 = 4 त्यानंतर भाग लावतो ह्या 36 ला आणि 432 ला. कशाने भाग लावा, मी लावतो 4 भाग, 4 × 9 = 36 4 × 4 = 0 / 4 = 32 आता मला भाग लावायचा आहे 9 लावूया, 9 × 1 = 9 आणि 9 × 1 = 9 राहिले 1 18 झाले 9 × 2 = 18 म्हणजे माझी एक्सची किंमत आहे 12 म्हणजे माझं उत्तर आहे 12. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आहे पहा, मी वाचतो. प्रश्न असा आहे, 2 व्यक्ती अनुक्रमे 12 किलोमीटर व 15 किलोमीटर प्रति तास या वेगाने एकाच दिशेने जातात तर किती तासानंतर त्या व्यक्ती एकमेकापासून 45 किलोमीटर अंतर दूर असतील. तर 45 किलोमीटर अंतरावर असतील. हा प्रश्न मी तुम्हाला लॉजिकनं सोडवून दाखवणार आहे. आणि बरेचसेच प्रश्न म्हणजे मी जो काही स्ट्रॅटेजी व्हिडिओ दिला होता तर त्याच्यामध्ये मी ठामपणे सांगितलं होतं की बरेचसेच प्रश्न हे आपण लॉजिकल आपलं तार्किक बुद्धी वापरून आपली काल्पनिक शक्ती वापरून ते प्रश्न सोडवू शकतो. फक्त प्रश्न समजून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी 2 व्यक्ती आहे, ठीक आहे. आता समजा या ठिकाणाहून त्यांनी एकाच दिशेने चालायला सुरुवात करणार आहेत, अशी ते चालणार आहे. हां हे एक ठिकाण आहे, इथून त्यांनी चालायला सुरुवात करणार. आता आपल्याला त्या व्यक्तींच्या नावाचा काही संबंध नाही, दोघांचे वेग दिलेले आहेत. एका व्यक्तीचा वेग आहे किती दिला आहे, 15 किलोमीटर पर आवर आणि दुसरी व्यक्ती आहे 12 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका तासाला एक व्यक्ती 12 किलोमीटर जाती तर दुसरी व्यक्ती 15 किलोमीटर जाती. समजा मी कॉमन सेन्स वापरला, हा रस्ता आहे, दोघांनी चालायला सुरुवात केली एकाच वेळी. आता चालायला सुरुवात केल्यानंतर एक थोडा वेगाने चालतोय कारण तो तासात 15 जातोय. म्हणजे एक तासाचा मी फक्त विचार केला, फक्त एक तास. मग एक तासामध्ये म्हणजे समजा एक तासामध्ये ते इथं येणार आहे, समजा एक तासात आपण इथं काउंट केलं तर एक तासामध्ये ही जी व्यक्ती असेल एक तासामध्ये ही 15 आली असेल, कारण जी 15 वेगाने जाती ती एका तासामध्ये 15 किलोमीटर अंतरावर गेली असेल. आणि जी 12 वेगाने व्यक्ती चाललेली आहे ती एक तासामध्ये 12 किलोमीटरवर आलेली असेल. म्हणजे इथं कुठेतरी 12 किलोमीटर अंतर असेल, म्हणजे इथून इथंपर्यंत 12 आहे त्यापर्यंत 15 आहे. म्हणजे आता एका तासामध्ये दोघांच्यामध्ये कितीचा फरक आहे बघा, तर 3 फरक आहे. म्हणजे 3 किलोमीटरचा फरक आहे, 3 किलोमीटरचा फरक आहे दोघांच्यामध्ये एका तासामध्ये. कारण एका तासामध्ये एक जण 12 किलोमीटर जाणार आहे, दुसरा 15 किलोमीटर जाणार आहे. संपलं. मग मला काय विचारलंय, तर प्रश्न असा विचारला की तर 45 किलोमीटर अंतर दोघांच्यात राहिलं पाहिजे. म्हणजे आता हा कसा आहे बघा, एका तासात एक हित आहे आणि एक हित आहे, मग हे दोघांच्यातलं अंतर 45 व्हायला पाहिजे. म्हणजेच मला काय करायचं आहे, कारण हे 45 ला 3 भागायचं आहे कारण 45 अंतर आहे आणि ही आपण भाग लावला म्हणजे 45 / 3 केलं तर तुम्हाला मिळेल 45 / 3 = 15 म्हणजे बरोबर 15 तासांनी दोघांच्यामध्ये 45 किलोमीटर अंतर तयार झालेलं असेल. याचं उत्तर आहे 15 तास. 15 तास आणि कॉमन सेन्सनं आपण उत्तर देऊ शकतो, त्याचं उत्तर काढू शकतो, काही सूत्र वगैरे लिहायची आवश्यकता नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न मी वाचतो, 1 गाडी 60 किलोमीटर पर आवर वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 5 तासात कापते तर तेच अंतर 4 तासात कापायचं असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरनी वाढवायला हवा.
तर 5 तासासाठी ही तो सुद्धा कॉमन सेन्सच मी वापरणार आहे. काही मला सूत्राची गरज नाही, पण मला माहित आहे की अंतर काढायचं असेल तर वेग गुणिले वेळ असतं, म्हणजे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. मग आता 60 हे वेग आहे आणि 5 तास म्हणजे 60 गुणिले 5 म्हणजे साहेब पंचे 300 किलोमीटर अंतर आहे. आता 300 किलोमीटर अंतर आहे, पण तेच अंतर जर 4 तासात जायचं असेल तर गाडीचा वेग किती ठेवायचा? मग यालाच फक्त आपण 4 ने भागणार. हे अंतर आहे भागिले तास घेतले आपण, 4 के 4 4 असे 28 राहिले, 2 4 म्हणजे 20 म्हणजे 75 चा वेग ठेवावा लागेल. पण 75 चा वेग ठेवावा लागेल बरोबर आहे, पण त्याने प्रश्न काय विचारला की वेग कितीने वाढवावा लागेल. म्हणजे पहिला वेग 60 होता, आता 75 करणं गरजेचं आहे, म्हणजे वाढवला पाहिजे किती? 15 वाढवला पाहिजे. म्हणून याचं उत्तर असेल 15. पण काय होतं की काही वेळा फसवण्यासाठी आपल्याला तो 75 तर ते पण पर्यायामध्ये असतं, तर या ठिकाणी ते नाही आहे. तर याचं उत्तर आहे तो वेग 15 वाढवावा लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. तो प्रश्न असा आहे, 5 संख्यांची सरासरी 17 आहे, त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 16 आहे, तर 5वी संख्या कोणती? आता आपल्याला 5 संख्यांची सरासरी दिलेली आहे, आपल्याला माहिती आहे आता सरासरी जर 17 आहे तर 5 संख्यांची बेरीज किती येणार? हां, मग 5 संख्यांची बेरीज येणार 17 17 गुणिले 5, 17 5 85. आणि पहिल्या 4 संख्यांची दिलेली आहे 16 दिली, म्हणजे ही 16 दिली, म्हणजे 16 गुणिले 4 म्हणजे 16 64, म्हणजे ही जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला मिळेल ती 5वी संख्या असेल ना, कारण 5 जणांची बेरीज येती 85, 4 जणांची येती 64. हां, म्हणजे तो 5वा जो आहे तो ही वजाबाकी असेल, म्हणजे 5 मधून 4 गेले 1 आणि 8 मधून 6 गेले 2, म्हणजे जो 5वा असेल त्याची किंमत असेल 21, म्हणजे 5वी संख्येची किंमत असेल 21 किंवा 5वी संख्या 21 असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कसा करायचा आहे. प्रश्न मी वाचतो, हा सुद्धा आपण जास्तीत जास्त लॉजिकनं सोडवू, पण इथं आपल्याला काही बेसिक ज्ञान माहीत असणं गरजेचं आहे. तर प्रश्न मी वाचतो, एका चाकाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे, आर बरोबर 28 सेंटीमीटर, आणि जे अंतर आहे ते त्याने दिले आहे. एका चाकाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे तर त्याचे 8.8 किमी अंतरात किती फेरे होतील? अंतर दिलेलं आहे 8.8 किमी. एककाकडे लक्ष द्यायला लागेल, तर आपल्याला एकक फार महत्त्वाचा आहे. आता हे जो प्रश्न आहे, हां, आता हे त्रिज्या जी आहे ती चाकाची त्रिज्या असते. आता तरीसुद्धा म्हणजे उदाहरण आपल्याला सोडवायला जास्त वेळ लागतच नाही, परंतु काही माझ्या बांधवांना जर अजून काही कन्सेप्ट तो माहीत नसेल तर तो मी जाता जाता तुम्हाला सांगतो की जे चाक असतं, मग ते आपल्या गाडीचं चाक असू द्या, कशाचंही चाक असू द्या, हां, म्हणजे मोटरसायकल असेल, ट्रॅक्टर असेल, रेल्वे असेल, वाटूल बी, हां, म्हणजे प्रत्येक चाक हे गोलच असणार आहे, हे 100% सत्य आहे. कारण चाक जर गोल नसतं तर गाडी फिरलीच नसती, नाही का? त्यामुळे चाक गोल असतं. तर हे चाक एका फेऱ्यामध्ये किती अंतर जातं हे महत्त्वाचं आहे, म्हणजे एक फेरा मारल्यानंतर त्या चाकामध्ये किती अंतर कवर करू शकतं, तर ते म्हणजे त्या चाकाचा परिघ असतो. आणि परिघ म्हणजे त्या वर्तुळाची, चाक म्हणजे वर्तुळ आहे, वर्तुळाकार आहे ना, आणि वर्तुळाचा परिघ म्हणजे त्या वर्तुळाची गोलाकार लांबी असते, आणि गोलाकार लांबी म्हणजेच परिघ, आणि परिघ काढण्याचं सूत्र वर्तुळाचा परिघ बरोबर, परिघ बरोबरचं सूत्र आहे 2π r. किंवा तुम्हाला जर व्यास माहीत असेल तर तुम्ही त्यासाठी मग πd असेही घेऊ शकता, डी फॉर डायमीटर म्हणजेच व्यास, आणि 2 त्रिज्या म्हणजे 1 व्यास असते, आणि आपल्याला आर दिलेली आहे त्यामुळे आपण 2π r सूत्र वापरू. मग आता मला त्याने काय विचारलाय, तर त्या चाकाचं त्रिज्या दिलेली आहे आणि किती अंतर ते चाक फिरलेलं आहे ते पण दिलेलं आहे, 8.8 किलोमीटर एवढा प्रवास त्या चाकाने केलेला आहे. तर मग चाकाचे फेरे किती झाले? मग इथं काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर एकूण म्हणजे आपल्याला एका फेऱ्यात चाकाचं किती अंतर कव्हर होते, हां, हे आपल्याला शोधावं लागेल. आणि त्यामुळं फेऱ्यांची संख्या आपण डायरेक्ट घेऊ शकतो. फेऱ्यांची संख्या मी तुम्हाला समजावून लिहितो. फेऱ्यांची संख्या म्हणजे चाकाचे किती फेरे होतील ते, फेऱ्यांची संख्या बरोबर अंतर, म्हणजे एकूण किती अंतर असेल ते, हां, म्हणजे 8.8 आहे, 8.8 किमी आहे, आणि त्याला भागिले म्हणजे एका फेऱ्यातलं अंतर, आणि मग एका फेऱ्यातलं अंतर म्हणजेच परिघ, आणि तो परिघ आहे 2π r. मी लागलीच किंमत भरतो, किंवा इथं राहू दे, मी इथं किंमत भरतो पुढं. तर पहा, आता फक्त हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. पायची किंमत आपल्याला माहीत आहे, पाय हा स्थिरांक आहे 22/7, किंवा जर भाग लागणारी संख्या नसेल तर मग 3.14 ही आपण घेऊ शकतो. ते त्या उदाहरणावर तो ठरतं, कारण दोन्हीची किंमत एकच आहे. मग आता इथं
पण हे आहे किलोमीटरमध्ये आणि त्रिज्या जी दिली होती ती सेंटीमीटरमध्ये आहे. मग मला एकक समान करून घ्यावी लागतील. आपलं एकक समान करून घेतो. आता मी एकक समान करताना जास्त आपल्याला ताण द्यायचा नाही आपल्या मेंदूला. सिम्पली आपल्याला माहीत आहे की एक किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असतं. म्हणजे ह्या 8.8 पहिल्यांदा मी करतोय कशामध्ये, मीटरमध्ये. मग मीटरमध्ये केलं तर मला 1000 गुणावं लागतं. मग मी 1000 गुणलं, फक्त गुणून ठेवलं, मांडून ठेवलं, 1000 गुणलं. आता हे जे झालंय ना हे झाले मीटरमध्ये, पण माझी त्रिज्या सेंटीमीटरमध्ये आहे. म्हणजे पुन्हा आणखी मला सेंटीमीटरमध्ये गेलं पाहिजे. मग मला माहीत आहे की 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. म्हणजे पुन्हा एकदा मी याला 100 गुणतो. म्हणजे आता हे सगळं झालं माझं सेंटीमीटरमध्ये आणि माझी त्रिज्या जी आहे ती सुद्धा आहे सेंटीमीटरमध्ये. संपला विषय. आता मला फक्त क्वेश्चन करायचं आहे. मग झालं हे दोन तसंच. गुणिले पाय म्हणजे 22/7 आणि गुणिले आर म्हणजे 28 दिलेलं आहे. करा कॅल्क्युलेशन. आता हे कॅल्क्युलेशन करायला फार वेळ लागत आपल्याला. करूया 7 × 7 7 × 28 करतो बघा. 22 × 22 आता बघा 22 × 28 हिथं जे 8.8 होतं त्याच्यामधली हिथं ज्या 0 आहे त्यातली 1 इकडे येणार आहे. पॉईंट कॅन्सल होणार आहे. म्हणजे त्यासाठी मी इथली 0 काढून टाकतो. पण ह्या 0 म्हणलं पॉईंट निघून गेला. हे महत्त्वाचं. चला आता कॅल्क्युलेशन पूर्ण करू आपण. हां आता बघा ह्या 4 हे 4 निघून गेलं. ह्या 2 भागाला 2 × 1 2 × 5 = 10 ह्या 2 0 आणि ही 1 0 म्हणजे माझं उत्तर आहे 5000. म्हणजे 5000 फेरे होतील चाकाचे. 5000 फेरे होतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न मी लिहितो बोर्डवरती. प्रश्न असा आहे. प्रश्न असा पहा. 45678 म्हणजेच 45678 5 व 6 स्थानिक किमतीतील फरक किती. 5 व 6 स्थानिक किमतीतील फरक किती असं विचारलेलं. स्थानिक किमतीतील फरक आपल्याला माहिती आहे. स्थानिक किंमत कशी काढायची. तर 5 स्थानिक किंमत 5 किती असणार आहे. तर 5 पुढची घरं मोजायची. म्हणजे किती 5 पुढं घरं आहेत पहा. 1, 2 आणि 3 म्हणजे 5 किंमत आहे 1, 2 आणि 3 3 0 आणि परत आहे 6. मग ह्या 6 किंमत किती असेल. तर 6 पुढं 2 घर आहे म्हणजे ती आहे 600. आता फक्त या दोघांची आपल्याला वजाबाकी करायची. म्हणून वजाबाकी करतो. मग ही वजाबाकी केली तर 5000 जर 600 वजा केलं तर उत्तर काय येईल बघा. तर काय उत्तर येईल 4400. म्हणजे त्याचा जो फरक असेल तो असेल 4400. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. तर हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. तर पहा कसा करायचा आहे. मी प्रश्न लिहितो बोर्डवरती म्हणजे मला तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन देता येईल. जर ए बरोबर दोन त्यानंतर बी बरोबर वजा तीन आणि C = -1/2 तर खालीलपैकी कोणत्या राशीची किंमत 6 असेल असं विचारले. कोणत्या राशीची किंमत 6 असेल. मी ह्याचं खाली आपल्याला 4 पर्याय ज्यामध्ये दिलेले आहेत म्हणजे 4 राशी दिलेल्या आहेत आणि त्यातली एक अशी आहे की त्याची किंमत 6 आली पाहिजे. ती आपल्याला शोधायची आहे. मी तुम्हाला समजावं म्हणून मी सगळे पर्याय लिहितो. तर 3a² - 2b असा पहिला पर्याय दिला. दुसरा दिलेला आहे पर्याय नंबर 2 तो आहे a + b + c. पर्याय नंबर 3 आहे 2a² + b आणि -2c आणि पर्याय नंबर 4 जो आहे तो a² + b² + c² असा दिलेला आहे. आता आपल्याला शोधायचं आहे काय. तर शोधायचं आहे असं की एच्या बीच्या आणि सीच्या ज्या त्यांनी दिलेल्या किमती आहेत त्या याच्यामध्ये भरल्यानंतर यातली कुठल्या राशीची किंमत ही 6 येईल असं विचारलेलं आहे. आता इथं हे पर्यायावरूनच करावं लागेल आपल्याला. परंतु प्रत्येक पर्यायामध्ये ह्या किमती भरून आकडेमोड करणं हे म्हणजे आपण नागमोडी रस्ता न जाण्यासारखं आहे. सरळ रस्ता असताना आपण नागमोडी रस्त्याने गेलो असा त्याचा अर्थ होईल. त्याला मराठीमध्ये आपल्या वाईमार्गे सातारा असं म्हणतात. म्हणजे जवळच अगदी काकेत कळसांग गावाला वळसा अशा प्रकार होईल का. तर तेवढा वेळ जायला आपल्याला कदाचित जर शेवटचा बरोबर असेल तर. म्हणून आपण काय करायचं आहे अशा प्रश्नाला आपलं लॉजिक वापरायचं. पहिल्यांदा लॉजिक आकडेमोड ही करावीच लागणार आहे. परंतु कुणाला करायची म्हणजे कुणा कुठ्यात किंमत भरून बघायचं हे सुद्धा आपल्याला लॉजिकली कळेल. तर ओरली आपण पाहिलं बघा 3a² - 2b आहे याच्यामध्ये किंमत भरल्यानंतर मी ओरली भरून बघतो. कारण इथे 3 आहे याची किंमत 2 आहे. म्हणजे 2 × 4 झाला ज्या म्हणून 12 झाले आणि 12 आणि -2b आहे. आता बीची किंमत -3 आहे. इथं वजाचा गुणाकार अधिक होणार आहे नाही का. म्हणजे 3 × 2 = 6 होणार आहे. 12 × 6 = 18 होणार आहे. म्हणजे ह्याची किंमत येणार नाही. दिसते मला ह्याची किंमत 18 काढली मी 18
त्यामुळे मग नाही मला सहा किंमत पाहिजे ना. मग आता मी इथं आलो, या निघते ह्या तिघांची बेरीज आठ सहा येईल का? येणारच नाही ना. कारण बघा ना, यांची जर मी बेरीज केली दोन आणि वजा तीनची बेरीज वजा एक येईल, आणि वजा एक आणि वजा एक छेद दोनची म्हणजे वजा वजाची बेरीज तर वजाची येत असतील. उत्तर तर मला अधिक सहा पाहिजे, तर माझा हाही पर्याय कॅन्सल आहे. आता इथं, आता इथं मी भरून बघू शकतो, इथं मी भरून बघू शकतो, कारण इथं मला येणारच आहे. कारण हे मी रिजेक्ट केलं, काय केलं माहिती आहे? कारण ह्या दोनचा वर्ग चार आहे, पण ह्याचा वर्ग जो आहे ना तीनचा, तर वजा तीनचा वर्ग हा नऊ आहे. नऊ चार तेरा होणार आहे, आणि तेरामधून ह्याचा जो वर्ग असेल तो एक छेद चार होणार आहे, आणि तेरामधून एक छेद चार वजा केल्यावर माझं उत्तर काय सहा येणार नाही, कॉमन शेन्स आहे. आणि म्हणून माझं शंभर टक्के उत्तर बरोबर असणार, तो पर्याय नंबर हा. आता तिन्ही पर्याय फेल ठरल्यानंतर चौथ्यामध्ये उत्तर भरून बघायची गरज नाही बाळा, हे लक्षात घ्या. तिथं आणि वेळ घालवायचा कारण परीक्षा देतो आहे आपण, जिथं वेळ वाचवते तिथं वाचवायचा आपल्याला. पेपर सोडण्याचं सुद्धा एक टेक्निक आहे, म्हणजे जेवढा अपेक्षित आपल्याला वेळ ठेवलेला आहे तर त्या वेळेमध्ये पेपर कव्हर झाला पाहिजे. म्हणजे अगदी काही जणांचं असे असते की बाबा ते चेक करून काही गरज नाही आहे, तुमचे तीन पर्याय रिजेक्ट झालेत ना, म्हणजे चौथा शंभर टक्के बरोबर आहे, तिथे वेळ घालवायची गरज नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती, ह्याची अतिशय सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. की तर पहा, असे ज्यावेळेला तुम्हाला अपूर्णांक देतील, जो काही अपूर्णांक हा टॉपिक आपण आपली जी पोलीस भरतीची ऑनलाईन बॅच सुरू आहे, आणि त्याचबरोबर पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टीटास्किंग स्टाफ याचीही दोन बॅचेस सुरू आहेत. एक पूर्ण फुल लेंथ म्हणजे संपूर्ण सिलेबस 100 मार्काचा जो पेपर आहे, तर त्याची एक बॅच आहे. त्यानंतर ज्या मुलांना फक्त अंकगणित आणि बुद्धिमापण हवं आहे, तर त्यांच्यासाठी फक्त स्पेशल अंकगणित आणि बुद्धिमापणाची बॅच आहे. तर यामध्ये मी अपूर्णांक हा जो टॉपिक शिकवलेला आहे, तर त्याची जी काही स्ट्रॅटर्जी किंवा त्या अपूर्णांकाचे मूळ कन्सेप्ट हे घेतलेले आहेत, तर तिथं हे सगळं मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या, त्याचे काही व्हिडिओ यूट्यूबवर असतील आणि काही व्हिडिओ हे ॲप्लिकेशनमध्ये आहेत. मग तुम्ही जर बॅचला असाल तर तुम्हाला ते पाहायला मिळेल, पण इथं तुम्हाला मी एवढ्या पर्टिक्युलर ह्या उदाहरणासाठी, म्हणजे याच पद्धतीनं बाकीचे लहान मोठेपणा नंतर चढता क्रम उतरता क्रम हे सगळं आपल्याला लावता येतं. तर आपण हा प्रश्न बघूया. प्रश्न असा आहे, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती, असा प्रश्न केलेला आहे. संख्या लिहितो, पहिला आहे 13/21, 13/21. नंबर 2 आहे 9/13. नंबर 3 आहे 11/17. आणि नंबर 4 आहे 7/11. प्रश्न असा विचारला आहे, तर ह्याच्यामध्ये सर्वात मोठा को, म्हणजे ह्याच्या अनेक पद्धती आहेत बघा. काही जण ह्याचं दशमशापूर्णांकामध्ये रूपांतर करतात सगळ्यांचं, आणि मग आपण तुलना करू शकतो, ही एक पद्धत आहे. काही जण काय करतात तर याचे छेद समान करून मग अंशावरून तुलना केली जाते, तर तिथेही आपल्याला वेळ जाणार आहे. तर आता तिकडं मी न जाता मी ह्याची शॉर्टकट काय सांगतो पहा. तुम्ही काय करायचं, प्रत्येक अपूर्णांकाच्या बाबतीत त्याच्यातला अंशातला आणि छेदातला फरक काढायचा. अंशातला आणि छेदातला फरक तुम्हाला कळतो, म्हणजे या ठिकाणी छेद मोठा आहे 21 आहे आणि अंश आहे 13, ह्याच्यातला फरक काढा. म्हणजे 21 मधून 13 वजा केल्यानंतर म्हणजे 13 आणि 8 21, म्हणजे फरक किती येतो, 8चा फरक येतो. याच्यामध्ये फरक काढा, 13 आणि 9 म्हणजे 4चा फरक आहे. त्यानंतर 11 आणि 17 ह्याच्यामध्ये फरक काढा, 11 आणि 17 मध्ये 6चा फरक आहे. आणि 7 आणि 11 मध्ये 4चा फरक आहे. सगळ्या फरकाकडे लक्ष द्या, लक्षात ठेवा, जितका फरक लहान असतो ती संख्या मोठी असते. आता या सगळ्या फरकाकडे पाहिल्यानंतर मला दोन पर्याय असे दिसतात की त्यांचा फरक समान आहे. फरक समान आहे म्हणजे या दोघीमध्ये कोणतरी मोठा आहे, हे दोघं बाजूलाच निघाले, कारण ते नक्कीच ह्या दोघांपेक्षा लहान आहेत. आणि आम्हाला मोठा विचारला आहे आता तुलना करायची या दोघांची, आता ती पण फास्ट कशी करायची हे पहा. मग हा होता 9/13 आणि हा होता 7/11. फक्त असा लिहा, हे फक्त समजण्यासाठी मी लिहितोय, तुम्ही तोंडही करायचं, फक्त त्रिकस गुणाकार करा. 11 × 9 म्हणजे 11 × 9 इकडे घ्या, 13 × 7 11 × 9 99 13/91 या दोघांमध्ये तुम्हाला मोठा कोण दिसतो, 99 दिसतो. म्हणजे चिन्ह असं पडेल म्हणजे हा मोठा आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे 9/13. हे लक्षात घ्या, म्हणजे हा जो टॉपिक आहे तिथं शिकवताना मी तुम्हाला सगळ्या मेथड्स ह्या दिलेल्या आहेत आणि व्यवस्थित, कारण ह्याच्यावरती 100% प्रश्न असतो. एक तर तुम्हाला प्रश्न देतात की चार अपूर्णांक देतात आणि चढत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोण, किंवा उतरत्या क्रमाने लावल्यास शेवट, मी काही कसेही प्रश्न त्याच्यावरती विचारतील, चढता क्रमाचे त्याच्यावरती ऑप्शन असतील, चढता क्रम बरोबर कोणता, उतरता क्रम कोणता वगैरे वगैरे, किंवा लहान अपूर्णांक मोठा अपूर्णांक, फार आपल्याला खोलात जायचं नाही. आपण हे फक्त 25 प्रश्न पाहणार आहोत,
या पेपरमधले पर्टिक्युलर जास्तीत जास्त कमी वेळेत कसे सोडवायचे, परंतु जाता जाता काही गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. हा प्रश्न क्रमांक पुढचा आहे, म्हणजे या सेटमधला हा 43वा प्रश्न आहे. तर प्रश्न मी वाचतो, तोंडी करायचा आहे प्रश्न, मी प्रश्न वाचतो पहा. तर प्रश्न असा आहे, 78 सेंटीमीटर, त्यानंतर 104 सेंटीमीटर, त्यानंतर 117 सेंटीमीटर आणि त्यानंतर 169 सेंटीमीटर. या चार लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे पडतील, असा प्रश्न विचारलेला आहे. मग आपल्याला प्रश्न समजला असेल तर आपल्याला इथं काय करायचं आहे, हा लसामसाईचा प्रश्न आहे आणि लसामसाई हा काय कन्सेप्ट आहे तो तिथं टॉपिकमध्ये सांगितलेला आहे. तर आता आपल्याला ह्याचा काढायचा आहे मसावी, आणि मसावी काढायचा आहे म्हणजे मसावी म्हणजे सगळ्यात मोठा अवयव असतो की जो सामायिक असतो. मग आता फक्त आपण बघूया ह्या सगळ्यांच्या संख्या पाहिल्यानंतर माझ्या लक्षात येतं इथे एककाचा काही संबंधच नाही, कारण सेंटीमीटर. पण आता प्रश्न असा आहे, सोपा आहे, परंतु कदाचित हा प्रश्न जर क्लिष्ट करायचा झाला हां तर कदाचित जर त्यांनी एकाचं एकक वेगळं दिलं तर आपल्याला त्याचा विचार करावा लागला असता, इथं काय करायची गरज नाही आहे. मग आता सरळ बघा, ह्याला 13 भागला तो म्हणजे 13 संग 78, याला 13 भागला तो तर 13 8 4 2 म्हणजे इथं येईल 8, म्हणजे ह्याचे 8 तुकडे पडतील, ह्याचे 6 तुकडे पडतील. 13 9 17 म्हणजे इथं येईल 9. त्यानंतर इथं 13 भागलं 13 13 119, कारण 13 13 राहिले 3, 13 39, पण आपल्याला हे माहीत आहे तो 13 वर्ग आहे 169, म्हणजे ही जी वरची बेरीज असेल तेवढे तुकडे पडणार आहेत. बेरीज करून घेऊया, 8 आणि 6 14 14 आणि 9 23 23 आणि 13 36, म्हणजे एकूण 36 तुकडे पडणार आहेत, ह्याचं उत्तर आहे 36. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, घातांकाशी रिलेटेड प्रश्न आहे. तर पाहूया, मी प्रश्न लिहितो बोर्डवरती. प्रश्न असा आहे, प्रश्न आहे 81, जर 81 बरोबर 27x, 27च्या डोक्यावरती एक्स आहे म्हणजे 27चा x वा घात, तर x बरोबर किती असा प्रश्न दिला आहे. तर x बरोबर किती, पहा प्रश्न कसा सोडवायचा आहे, काय नाही करायचं आहे. आपल्याकडे नियम आहे, मध्ये बरोबर चिन्ह आहे, जर पाया समान असेल तर घात समान असतात, हा नियम आहे. मग पाया समान करून घेण्यासाठी त्यांनी उदाहरण असं दिलं आपल्याला. बघा 81 काय आहे, तर 3 × 3 × 3 × 9 = 27 27 × 81 बरोबर. हे 27 मी कसं लिहू शकतो, 3 × 3 × 3 म्हणजे 3 × 9 = 27 आणि त्याचा एकत्रित घात आहे एक्स. संपलं, हे मी तुम्हाला समजावून मांडलं. आता सरळ मांडूया, 4 × 3 आहे म्हणजे हा 3चा 4था घात आहे आणि हा आहे तो 3चा 3 आहे, 3रा घात आहे, त्याला गुणिले एक्स आहे. घाताचा घात असला की घातांकाचा गुणाकार होतो, म्हणजे ती किंमत आहे 3x. आता बघा, पाया 3 आहे, मध्ये बरोबर चिन्ह आहे, म्हणजे पाया समान आहे, म्हणजे घात समान असलाच पाहिजे आणि म्हणून तुम्हाला मिळेल 4 = 3x. एक्सची किंमत हवी आहे, 3 इकडे घ्या, म्हणजे तुम्हाला मिळेल 4/3 = x, ह्याचं उत्तर आहे 4/3. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, पुढचा प्रश्न काय पहा, पुढचा प्रश्न आहे 12.5% हे 800 आहेत, तर ती संख्या कोणती, मग ती संख्या एक्स आहे असं मी गृहित धरतो, म्हणजे एक्स गुणिले 12.5. हे टक्के चिन्ह काढलं की छेद 100 होतं, टक्के म्हणजे छेदाला 100, म्हणजे हे छेद 100 आणि याची किंमत आहे 800 असं त्यांनी सांगितलं. संपलं, आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. मी एक्स इथंच ठेवतो, हे 800 तिकडंच आहे, हे 100 तिकडं गेलं, वरती गेलं आणि हे 12.5 खाली आलं, म्हणजे इकडं भागीले होईल. आता पॉईंटच्या पुढं एक घर आहे, म्हणजे मला खालचा पॉईंट काढायचा आहे, पॉईंट काढण्यासाठी मला इथं धान गुणावं लागेल. मग आपण अपूर्णांकाचा नियम शिकलो की सममूल्य अपूर्णांक, म्हणजे अंशाला छेदाला समान संख्येनं गुणावं लागेल, म्हणजे वर मी धान गुणतो म्हणजेच हा पॉईंट कॅन्सल करतो आणि इथं 10 वाढवतो. संपलं, आता फक्त मी कॅल्क्युलेशन करतोय, म्हणजे आकडेमोड करतोय. भागला होतो 25 भागला होतो, बघा 25 5 = 1600 आणि 25 इथं भागला होतो 25 4 = 100 आणि ही वरची 0. आता त्यानंतर मला 5 भाग लागेल, 5 भागला होतो 5 × 5 = 5 5 × 8 = 40, म्हणजे आता गुणाकार आहे 8 × 8 आणि त्याच्यावरती ह्या 2 0, म्हणजे 8 × 800
बरोबर 8864 ह्या वरच्या 20 म्हणजे माझं उत्तर आहे 6400. त्यानंतर पुढचा प्रश्न कसा आहे पहा. तर पुढचा प्रश्न आहे एका व्यक्तीचा पगार 57850 आहे. 57850 आहे आणि तुम्ही भरती झाल्यानंतर पुढे पुढे एवढा पगार होणार आहे हे डोक्यात असू द्या. म्हणजे हा पगार आहे कदाचित जरा ज्युनियर पोलिसाचा पगार आहे असं समजू आपण, कारण आपल्याला सुद्धा या पगाराकडे जायचं आहे. तर ठीक आहे, हा पगार आहे आणि त्या पगारामध्ये त्यांनी सांगितलं की जी वाढ झाली ती वाढ सांगितली आपल्याला, तर त्याच्या पगारात 20% वाढ झाली. म्हणजे पगारात जर 20% पगार वाढला तर त्याचा नवीन पगार किती झाला असा प्रश्न आपल्याला विचारेल. आता डायरेक्ट उत्तर काढण्यासाठी 100 किती वाढले, तर 100 वाढले. म्हणजे इथं घेताना आपण घ्यायचं 120/100 आणि ह्याचं जे काही उत्तर येईल तेवढा त्याचा पगार असणार आहे. करायचं कॅल्क्युलेशन आपण करूया. तर या शून्याला मी ही शून्य घालवतो, या शून्याला ही घालवतो, आता फक्त 12 मला गुणायचा आहे. मग मी गुणतो 12 × 5 = 60, 0 = 6, परत 12 × 96, 96 + 6, 96 + 6 (102 × 2 = 10). त्यानंतर 12 × 7 = 84, 84 + 10 म्हणजे 94, 94 + 4 = 9 आणि 12 × 60, 60 + 9 = 69 म्हणजे 69420 रुपये पगार होणार आहे बघा एक महिन्याचा. तर हे त्याचं उत्तर असेल 69420. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. एक ट्रेन 90 किलोमीटर/घंटा म्हणजे प्रति तास वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते, तर ट्रेनची लांबी काढा. आता इथं आपल्याला ट्रेनची लांबी म्हणजेच तिचं जे काय अंतर आहे, या ठिकाणी जर ती खांब ओलांडत असेल तर फक्त आपल्याला त्याचं अंतरच काढायचं आहे. आणि अंतर बरोबर आपल्याला माहीत आहे काय सूत्र आहे, तर तो वेग गुणिले वेळ असतं. आणि म्हणून इथं जे अंतर असेल तीच ट्रेनची लांबी असणार आहे आणि त्याचा वेग दिलेला आहे 90 किलोमीटर/आवर आणि त्याची वेळ दिलेली आहे 10 सेकंद. म्हणजे हे 10 सेकंद. आता इथं एकक समान नाही आहे आपल्याला माहीत आहे, जर एकक समान नसेल आणि अंतर काढायचं असेल तर आपल्याला गुणिले 5/18 करावं लागतं. आता हे 5/18 कधी, 18/5 कधी, हे सगळं त्या कन्सेप्टमध्ये आहे. इथं आपल्याला जास्त वेळ घालवायचं नाही, आपण फक्त आता कॅल्क्युलेशन करूया. 18 × 18, 18 × 95 आणि 5×5 = 25 आणि 25 × 10 म्हणजे 250, म्हणजे 250 मीटर ही त्या गाडीची लांबी असली पाहिजे. फक्त हे 5/18 आपण गुणतो ते एकक समान करून घेण्यासाठी, एवढंच डोक्यात ठेवा. हे बऱ्याच जणांना माहीत असेल, नसेल त्यांना हळूहळू माहीत होईल, तो टॉपिक शिकल्यानंतर कळेल. परंतु आता इथं आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. त्यानंतर आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर पुढचं उदाहरण कसं आहे पहा. 10 सेंटीमीटर त्रिज्या असलेला, काय पहा, 10 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 सेंटीमीटर त्रिज्या असलेले किती गोल तयार होतील. म्हणजे 10 सेंटीमीटरचा एक गोल आहे मोठा, जे गोल हा जो गोल असतो असा त्याला आपण हा गोल आहे ह्याला आपण गोल म्हणतो. गोल ही वस्तू आहे आणि वर्तुळ ही आकृती आहे. तर वस्तूला घनफळ असतं. मग आता मोठा गोल आहे 10 सेमीचा आणि त्याच्यापासून 2 सेमीचे गोळे बनवायचे आहेत, म्हणजे गोल तयार करायचे आहेत 2 सेमी त्रिज्येचे, तर ते किती होतील असं विचारलेलं आहे. मग आपल्याला माहीत आहे की ह्या मूळ गोलाचं जे घनफळ असेल तर या गोलाचं घनफळ भागिले नवीन एका गोलाचं घनफळ एवढे गोल तयार होते. म्हणजे तयार होणाऱ्या गोलांची संख्या बरोबर मूळ गोलाचे घनफळ. मग आता आपल्याला माहीत आहे की गोलाचे घनफळ कसं काढतात, तर गोलाचे घनफळ बरोबर ह्याचं गोलाचं घनफळ काढतात आर क्यूब, म्हणजेच बाजूचा घन अशा पद्धतीने काढतात. गोलाचे घनफळ बरोबर 4/3 πr³ असं सूत्र आहे त्याचं. परंतु आपल्याला तेवढं करायचं, कारण त्या दोन्हीला समानच आहे ते, त्यामुळे मी का घेतले आर घन हे लक्षात ठेवा. कारण का, मूळ सूत्र वेगळं आहे, हे सूत्र नव्हे. हां, सूत्र आहे 4/3 πr³, पण आपल्याला ह्या दोन्हीमध्ये कारण वर आणि खाली तेच असणार आहे ना, आणि त्यामुळे मी काय केलं, सरळ आता फक्त ह्याची त्रिज्या घेतोय, त्याचा घन करतोय 10 × 10 × 10 आणि ह्याचं होईल 2 × 2 × 2 भाग लावला 2 × 2 = 5 × 10 × 2 = 5 × 10 × 2 = 5 × 10 म्हणजे 5 × 5 × 5
म्हणजे 125 म्हणजे गोल तयार होतील 125 अशा पद्धतीने याचं उत्तर असेल. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे पहा, मी लिहितो प्रश्न. प्रश्न असा आहे, वर्गमूळात 2 चा nवा घात बरोबर 64 तर n बरोबर प्रश्नचिन्ह. करूया आता आपण पटकन. काय बघा, ह्याचं मी वर्गमूळ चिन्ह आता हा करणी मधला आहे, म्हणजे घातांक करणी हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये हे सगळे मूळ कन्सेप्ट येतात त्याचे, बरं का. पण हे करणी चिन्ह जेव्हा आपण काढतो तेव्हा हे 2n आणि त्याचा 1/2 असा घेतात. हां, आणि इकडं जे आहे ते 64 आहे. आता 64च मी असं लिहू शकतो, 2 × 2 × 2 × 2 × 2 2 × 4 × 8 × 16 × 32 × 32 × 64 म्हणजे थोडक्यात 1 2 3 4 5 6 2चा तो 6वा घात आहे. इथं काय होणार आहे, घाताचा घात म्हणजे गुणाकार होणार आहे, म्हणजे 2चा n/2 बरोबर इथं आहे 2चा 6वा घात. चला आता माझा पाया 2 2 आहे, पाया समान आहे, घात समान असणार, म्हणजेच n/2 = 6, म्हणजेच n = 6 × 2 = 12, म्हणजे माझं उत्तर असेल 12. त्यानंतर पुढे जाऊया. आता पुढे काय पहा, पुढचा प्रश्न वाचतो मी. प्रश्न असा आहे, ए व बी यांच्या पगाराचे गुणोत्तर 50:4 ए आणि बी हा पगार आणि खर्चाचे गुणोत्तर 3:2 आहे. खर्च ए आस बी 3:2 हा खर्च. तुम्हाला समजण्यासाठी मी हे लिहिलं आहे, तोंडी उदाहरण आहे, कसं सोडवायचं तुम्हाला दाखवतो लगेच आहे. तर प्रत्येकाची बचत 800 रुपये असेल तर एचा पगार किती, एचा पगार आपल्याला विचारलेला आहे, काय अडचण नाही. मग एचाच विचार करूया, बचत दोघांची समानच आहे. प्रश्न समजला का बघा, ए आणि बी यांचा पगार, पगाराचं गुणोत्तर 5:4 आहे, म्हणजे जर का एला 5 रुपये पगार मिळाला तर बीला 4 रुपये पगार मिळतो, म्हणजे बीचा पगार थोडा कमी आहे. आणि खर्चाच्या बाबतीत कसं आहे, ए जेव्हा 3 रुपये खर्च करतो तेव्हा बी 2 रुपये खर्च करतो. आता संपला विषय, मला फक्त एचाच मी विचार करतो, एला 5 रुपये पगार मिळतो 3 रुपये तो खर्च करतो, म्हणजे 5 - 3 शिल्लक किती राहिले 2 रुपये. मग 5 रुपये पगार एच्या बाबतीत तर 2 रुपये शिल्लक, कॉमन सेन्स आहे. मग आता आपल्याला काय विचारले, त्याचा पगार काढायचा, पण शिल्लक किती माहीत आहे ना, याची शिल्लक किती, दोघांची पण शिल्लक 800 आहे, म्हणजे शिल्लक किती रुपये 800 रुपये. मग पगार किती माहीत नाही मला, म्हणजे 100 रुपये. करा त्रिकस गुणाकार, म्हणजे तुम्हाला मिळेल कसं होईल, 100 × 2 = 800 × 5. मग आता 2 तिकडे जाईल भागिले होईल, म्हणजे 100 × 800 × 5/2 भागवला 2×2 = 8, ही 0 ही 0, 4×5 = 20, म्हणजे 2000 रुपये एला पगार असला पाहिजे. त्याचं उत्तर आहे 2000 रुपये. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न काय पहा, एका कामाला एला, वास्तव प्रश्न पूर्ण पाहता, एका कामाला एला 24 दिवस, बीला 48 दिवस लागतात आणि सीला 16 दिवस लागतात, तर ए बी व सी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. एला किती लागतात 24, बीला किती लागतात ते दिलंय प्रश्नामध्ये, बीला 48 आणि सीला 16. मग आता एवढे दिवस एका दिवसाचं काम काढूया, म्हणजे एका दिवसामध्ये एला किती लागेल 1/24, एका दिवसात एक एवढं काम करेल. बी किती करेल 1/48, सी किती करेल 1/16. मग हे जर एका दिवसाचं काम आहे, 100 दिवस काम केलं समजा, तर काम पूर्ण झालं म्हणजे समीकरण पूर्ण झालं. चला आता फक्त हे सोडवायचं आहे. आता सोडवायला आपण छेद समान करून घेऊ, म्हणजे बघा 48 हा याचा लसावी आहे, म्हणजे ह्या 100 कंसात 24 ला 2 ने गुणले की 48 येते, मला छेद समान करायचा आहे. मग वर पण मी 2 ने गुणणार, म्हणजे वर येईल 2/48, लागलीच गुणले वर 2 ने, खाली 2 ने, इथं काय गुणावं लागत नाही, म्हणजे 1/48, कारण छेद आपल्याला 48च करायचा आहे. ह्या 16 आपल्याला 48 करायचा आहे, तर 16 × 48, म्हणजे वर 3 ने गुणावं लागेल, खाली 3 ने गुणावं लागेल, वर 3 ने गुणलं 3 × 3, खाली 3 ने गुणलं 16 × 48 बरोबर 1 आहे. आता छेद समान आहे, छेद एकदाच घेतला, 2 × 1 = 3 × 3 = 6, म्हणजे 6/48 ही 1 मी कळण्यासाठी समीकरण मांडले, काही गरज नाही आहे, फक्त ह्याला पलटी करा तिकडे गेल्यावर, म्हणजे 48 छेद
सहा सहाने भाग लावा सहा एक सहा सहा आठे अठ्ठेचाळीस म्हणजे तिघांनी जर एकत्रित काम केलं तर आठ दिवसात ते काम संपेल. ह्याला आणि काही लॉजिकल पद्धती आहेत, शक्यतो काळकामाची जी उदाहरणं आहेत ती जास्तीत जास्त लॉजिकल मेथडनं सुटतात, ॲज्युमिनेशन मेथडनं सुटतात आणि त्याचे सगळे कन्सेप्ट मी त्या टॉपिकमध्ये क्लिअर केलेले आहेत. पण हा प्रश्न आपण सोपा होता तो अशा पद्धतीनं सोडवला. हा प्रश्न सोडवण्याचे आणखीही काय मार्ग आहेत परंतु आपण तो सोडवलेला आहे, तुम्ही वेगळ्या पद्धतीनं सोडवून पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. एक खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5-7 आहे. टेबल व खुर्ची पहा, मी लिहितो प्रश्न. खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5-7 आहे. एका खुर्चीची किंमत 225 रुपये असल्यास 3 टेबलाची किंमत काढा. खुर्ची आज टेबल असं आहे ते. आता खुर्ची पहिला शब्द आहे, इथं क्रम महत्त्वाचा असतो गुणोत्तरामध्ये. खुर्ची व टेबल, खुर्ची आज टेबल ह्याची किंमत दिलेली आहे 5-7. म्हणजे 5 रुपयाला खुर्ची असली तर 7 रुपयाला टेबल आहे. हे गुणोत्तर आहे फक्त, माहिती आपल्याला गुणोत्तर म्हणजे एककविरहित पटदर्शक संख्या असते तर तो त्याचा मूळ कन्सेप्ट आहे. तर इथं आता बघा ह्या प्रश्नात काय दिलं त्यांनी, तर एका खुर्चीची किंमत 225 दिली आहे. खुर्चीची किंमत 225 दिलेली आहे का, 225 किंमत दिलेली आहे. म्हणजे ह्या 5 कशानं गुणल्यावर 225 येते, मग त्यापेक्षा 225 5 भागा म्हणजे 45 येईल. म्हणजे काय होईल, ह्याला जर आपण 45 गुणलं, 5 45 गुणलं तर 5 85 5 4 2 25 2 22 म्हणजे 225 येते. म्हणजे ज्या अर्थी याला सुद्धा जर 45 गुणलं तर हितली किंमत येणार आहे. म्हणजे ह्याला सुद्धा मी 45 गुणलं तर ह्याचं मला मिळेल. म्हणजे काय मिळणार आहे, मग टेबलाची किंमत काय मिळणार आहे मला, बघा आता आपल्याला टेबलाची किंमत काढायची. इथं सुद्धा आपण कॉमन सेन्स वापरायचा, म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये अचूक कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे आपल्याला. मग आपल्याला माहीत आहे की या दोघांचा गुणाकार करायचा आहे पण ती किंमत असणार आहे एका टेबलाची. मला विचारलाय काय प्रश्न त्यांनी, तर 3 टेबलाची किंमत विचारली, म्हणून मी 3 टेबलाची किंमत लागलीच काढतो. कसं, हे 45 गुणिले हे 7 म्हणजे झाले 1 टेबल, मला पाहिजे 3 टेबलाची म्हणजे गुणिले 3. आणि आता कॅल्क्युलेशन करा, एकदाच तुमचं उत्तर मिळेल. आता मी करतो, 3 आणि 7 21 म्हणून तर 21 करू शकता, नसेल तर 7 गुणा, परत एकदा 3 गुणा. मी पहिल्यांदा 7 गुणतो, 7 5 35 5 ह्याच्याने 3 7 4 28 3 31 त्याला गुणिले पुन्हा 3 आहे, म्हणतो 3 5 15 5 ह्याच्याने 1 3 1 3 1 4 आणि 3 3 9 म्हणजे तुमचं उत्तर आहे 945. म्हणजे 3 टेबलांची किंमत 945 रुपये असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न मी लिहितो, कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे. प्रश्न लिहितो, प्रश्न असा आहे, 0.36 गुणिले 0.7 गुणिले 0.8 आणि भागिले 0.6 गुणिले 0.42 गुणिले 1.6 बरोबर प्रश्नचिन्ह. उदाहरण आहे, मी फक्त उदाहरणं लिहून घेतलेलं आहे. आता बघा आपण पॉईंटचा विचार करूया, पॉईंट मोजूया. वरचे पॉईंट मोजतो, एकदम सोपी पद्धत पहा, वरचे पॉईंट मोजा, 1 2 3 आणि 4 घरावरती वरती पॉईंट आहे, म्हणजे अंशाला. छेदाचे पॉईंट बघा, 1 2 3 आणि 4 म्हणजे समान घराव पॉईंट आहे. अंशाला आणि छेदाला समान घराव पॉईंट आला की पॉईंट कॅन्सल करून टाकायचा, म्हणजे पॉईंट हाकलून लावायचा. म्हणजे गेलं, इथं किती राहिलं, 36 राहिलं, गुणिले इथं किती राहिलं, 7 राहिलं, गुणिले इथं किती राहिलं, 8 राहिलं, भागिले पॉईंट निघून गेला, इथं किती राहिलं, 6 राहिलं, इथं किती राहिलं, 42 राहिलं, इथं किती राहिलं, 16 राहिलं. भाग लावून बसायचा आहे, लावतो भाग, 8 1 8 8 2 16 कसं लावा, 7 1 7 7 47 6 1 6 6 6 36 परत ह्या 6 गेले म्हणजे राहिले किती, 1/2 1/2 पण पर्याय दिल्यात दशांश अपूर्णांकामध्ये, भाग लावूया. मग 2 1 राहून जात नाही, मग 0.1/10 झाले, 2 5 10 म्हणजे माझं उत्तर आहे 0.5. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा कसा आहे, तो प्रश्न मी लिहितो, घातांकाशी रिलेटेड प्रश्न आहे. तर हा प्रश्न अगोदर लिहितो मी, पहा प्रश्न काय आहे. जर 2 x 1 + 1 अधिक 2 x 1 + 1 इथं 1 + 1 आहे, इथं वजा आहे, काय फरक पडत नाही, मी आपल्याला एकदा अधिक आणि एकदा वजा दिलेला आहे, बरोबर 320. तर x बरोबर काय, तर x बरोबर प्रश्नचिन्ह असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. पाहता प्रश्न कसा करायचा आहे. आता इथं तुम्ही पर्यायावरून पण करू शकता, पण तुम्हाला पर्यायाची किंमत 1 भरावी लागेल,
म्हणजे चार पर्याय दिलेले असतील, पर्याय इथं आहेत, मी वाचतो, 7, 6, 8 आणि 5 असे पर्याय दिलेले आहेत. तर पर्यायावरून हा प्रश्न बऱ्याच जणांनी सोडवलेला आहे किंवा ज्यांनी काही त्याचं विश्लेषण दिलेलं आहे तर त्यांनी ते पर्यायावरून उत्तर काढलेलं आहे. म्हणून मी आता तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगतो की समजा पर्याय नाही आहे आणि मला 100 किंमत काढायची, मग कशी काढायची हे तुम्हाला मी घातांकाच्या नियमाने दाखवणार आहे. मुद्दा हा प्रश्न मी थोडा वेगळ्या पद्धतीने सोडवून दाखवतोय, कारण पर्यायावरून करायचा असेल तर मग आपल्याला सगळे पर्याय चेक करावे लागतील, मग त्यातला एक बरोबर निघेल. तर आता मी प्रश्न सोडवायचा कसा हे बघतो. तर पहा, ज्यावेळेला पायास समान असतो आणि गुणाकार असतो तेव्हा घातांकाची बेरीज होती हा नियम आहे. तो नियम इथं मी एक्सपांड केला म्हणजे 2 चा x वा घात गुणिले 2 चा वजा 1 घात हे असं लिहिलं. हेच फक्त मी असं लिहिले, लक्षात घ्या. हां, कारण का पाया समान आहे गुणाकार आहे म्हटलं की हेच मी ह्या दोघांची बेरीज होणार, म्हणजे ते x वजा 1 होणारच आहे. अधिक चिन्ह आहे तसंच आहे, हे सुद्धा मी तसं एक्सप्लेन केलं, 2 चा x वा घात गुणिले 2 चा 1 घात हे फक्त मी असं लिहिलं, बरोबर. पुढे माझं 320 आहेच. पाहता आता इथं काय झालं, इथं 2 चा x वा घात आहे, इथं पण 2 चा x वा घात आहे. 2 चा x वा घात मी कॉमन काढलं, मग 2 चा x वा घात मी कॉमन काढल्यानंतर कंसात राहिलं इथं 2 चा वजा 1 घात आणि गुणिले म्हणजे इथं आधी काय होता, इथं राहिलं 2 चा 1 घात म्हणजे 2च, बरोबर 320 आहेच. आता संपला विषय. आता ह्या 2चा जर आपल्याला घात करायचा असेल वजामध्ये तर तो धन करण्यासाठी 1/2 होणार, म्हणजे ह्याचं जे होणार ते 1/2 होणार, म्हणजे 2 चा x वा घात कंसात होणार 1/2 + 2. हां, इकडे 320 आहेच. आता ही बेरीज फक्त करून घेतो, करून घेतली बघा तिरकस होणार आणि कारण कशी करा, म्हणजे 1 × 1 = 1 आणि 2 × 4 = 4 आणि 5 वर होईल, म्हणजे 5/3 आणि इथं आहे तो 2 चा x वा घात आणि इकडं आहे ते 320. आता मी काय करतो, हे 5/3 मी तिकडे घेतो, म्हणजे पहा काय होईल, तर 2 चा x वा घात बरोबर 320 × हे 3 वरती गेलं 5 खाली आलं, म्हणजे सॉरी इथं 2 × 1 = 2 आहे, म्हणजे बघा 1 × 1 = 1 आणि 2 × 4 = 5 झालं आणि 5/2 येणार आहे, इथं 2 × 1 = 2 असं असणार, 5/2. हां, मग आता हे तिकडं जाईल म्हणजे 2 वर जाईल आणि 5 खाली येईल. आता मी भाग लावतो 5 ने, 5 × 5 5 × 37 राहिले 2 20 झाले 5 × 24. आता हे 64 आणि ते 2 आहे, आपल्याला माहीत आहे की 64 हा 2 चा कितवा घात आहे, मला माहीत आहे 64 हा 2 चा कितवा घात आहे, तर 64 हा 2 चा 6वा घात आहे आणि हा 1 पहिला घात, म्हणजे हे 2चा म्हणजे 2 7 वेळा आहे, म्हणजे इथं आहे 2 चा 7वा घात. मग आता पाया समान आहे, घातांक समान असलाच पाहिजे, म्हणजे x बरोबर असेल 7, म्हणजे ह्याचं उत्तर असेल 7, म्हणजे हे पर्यायावरून हे करता आलं असतं, परंतु आपल्या गणिती नियमानं, कारण काही वेळेला आपल्याला प्रश्न थोडा क्लिष्ट दिला, म्हणजे आता थोडीशी काठिण्य पातळी वाढलेली आहे प्रश्नांची. आता जो पेपर तुम्ही देणार आहात किंवा जी आता भरती येणार आहे तिथं जो पेपर असेल तो कदाचित त्याची काठिण्य पातळी थोडी जास्त असेल, कारण बसणारी मुलं ही भरपूर आहेत आणि स्पर्धा वाढलेली आहे आणि त्यामुळं अपडेट ज्या पद्धतीनं प्रश्न येतील ते थोडेसे कठीण असतील आणि त्यामुळं आपली जी तयारी करताना आपण प्रत्येक टॉपिक व्यवस्थितपणे समजून घेणं, त्याचं बेसिक समजून घेणं आणि जास्तीत जास्त सर्वाची उदाहरणं सोडवणं ही आपली जबाबदारी आहे. आमचं जे काही MTS हे यूट्यूब चॅनल आहे किंवा मोबाईल ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती आम्ही काही टेस्ट सिरीज सुरू केलेल्या आहेत. आपली एक टेस्ट आहे, त्याच्यापेक्षा त्या टेस्ट 100+ म्हणजे 100 पेक्षा जास्त टेस्ट ह्या तुम्हाला अत्यल्प फीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याचं आम्ही तुम्हाला विश्लेषण देत असतो आणि त्याचबरोबर व्हिडिओ विश्लेषण आणि PDF ह्या दोन्हीच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न तुमच्यासमोर कसे जातील आणि त्याचा सराव कसा होईल ह्याची काळजी आम्ही घेतलेली आहे. तर ज्या मुलांना ते माहीत नसेल तर त्यांना अधिक माहिती हवी असेल तर हा जो काही आपला जो मोबाईल नंबर आहे म्हणजे हा व्हॉट्सअप नंबर आहे, तर याच्यावरती 72 49 03 23 23 या नंबरला तुम्ही संपर्क साधा, व्हॉट्सअप करा, तुम्हाला आणखी डिटेल माहिती मिळेल. आणि आता आपण हा जो आपला जो पेपर आहे तर जो 2018 मुंबई आयुक्तालयातला जो पेपर होता 5 जूनला झालेला त्याच्यातला शेवटचा प्रश्न आपण पाहणार आहोत, म्हणजे आपले अंकगणिताचे सगळे प्रश्न तिथं संपतील. तर फक्त आता जाता जाता बघूया शेवटचा प्रश्न काय आहे आणि तो कसा सोडवायचा आहे. तर बघूया प्रश्न मी लिहितो बोर्डवरती, तर तो प्रश्न आहे. प्रश्न लिहितोय, खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने भाग जाईल. तर संख्या दिलेली आहेत आपल्याला, पहिली आहे 99,000, लिहितो 99,343. दुसरा पर्याय दिलेला आहे म्हणजे दुसरी संख्या 34,399 आणि तिसरी संख्या दिलेली आहे 99,432 आणि चौथी आहे
92,545. आणि प्रश्न आपल्याला विचारलाय, प्रश्न काय विचारला पहा, तर कोणत्या संख्येस 9 ने भाग जाईल? तर बाळांनो आपण जे काही कसोट्या शिकलेलो आहोत त्याच्यामध्ये 9 ची कसोटी काय आहे पहा, तर 9 ची आणि 3 ची ह्या दोन्ही कसोट्या एकसारख्याच आहेत. तर दिलेल्या संख्येमध्ये जे अंक आहे त्या अंकाच्या बेरजेला जर का 9 ने भाग गेला तर 100% त्या संख्येला 9 ने भाग जातो. आणि मग आता आपण चेक करायचं की कुठली बेरीज 9 च्या पटीत येतेय. तोंडी बेरीज करायची तर मी करतो, 9 आणि 9 18 झाले, 18 आणि 3 21, 21 आणि 4 25 आणि 3 28, 28ला 9 ने भाग जात नाही, पर्याय कॅन्सल. इथं पहा 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि हे 9 9 18, 28 झालं, इथं सुद्धा 28ला 9 ने भाग जात नाही, 28 हे 9 च्या पाड्यात नाहीच आहे, त्यामुळे हे दोन्ही पर्याय रिजेक्ट झाले. इथं बघूया 9 9 18, 18 आणि 4 22, 22 आणि 3 25, 25 आणि 2 27, 27 बेरीज आली, 9 3 27, म्हणजे हेला 9 ने भाग गेलाच पाहिजे. मग मला पुढं जायची काही गरज नाही, जरी तुम्ही पुढं चेक केलं तरी 9 ने भाग जाणार नाही, कारण एकच पर्याय असा असणार आहे की त्याला 9 ने भाग जाणार आहे, आणि त्यामुळं याचं उत्तर आहे 3. तर अशा रीतीनं आजच्या या व्हिडिओमध्ये मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला उदाहरण सोडवून देण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी मी तुम्हाला दोन पद्धती सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु जास्तीत जास्त कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला पेपर सोडवता यावा, आणि तो सोडवण्यासाठी आपलं जे काही लॉजिक आहे किंवा आपलं जी काही तार्किक बुद्धी आहे, हां, किंवा ज्याला आपण सदसदी विवेक बुद्धी म्हणतो, म्हणजे बरेच प्रश्न असे आहेत की त्याची कल्पना करूनच आपण सोडवू शकतो. मग ते वेळाचे, काळाचे, अंतराचे प्रश्न आहेत, कामाचे प्रश्न आहेत, बरेचसेच प्रश्न असे आहेत की तिथं आपल्याला आपलं लॉजिक वापरून सुद्धा त्याचं उत्तर काढता येतं. तर या उद्देशानं तुम्हाला मी हा पेपर पुन्हा एकदा, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा पेपरचं सोल्युशन पाहिलेलं आहे मला माहीत आहे, कारण पेपर होऊन बरेच दिवस झालेले आहेत, आणि तरीसुद्धा हा पेपर पुन्हा नव्याने घ्यायचा, म्हणजे आता मी हे सत्र सुरू केले, आता इथून पुढे तुम्हाला वेगवेगळे पेपर आम्ही सोडवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासोबत आणि काही मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे, मगाशी मी त्या सगळ्याचा उल्लेख केला होता. तर आता याच हा जो पेपर आहे 5 जून 2018 मुंबई आयुक्तालयाचा पोलीस शिपाई पदासाठीचा जो पेपर आहे, तर त्याच्यामध्ये जे बुद्धिमापनचे 25 प्रश्न आहेत ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत थांबूया, धन्यवाद.